सोलापुरात विमान सेवा सुरू व्हावी, समांतर जलवाहिनीचे काम त्वरित पूर्ण व्हावे व या इतर अनेक प्रश्नांवर येथे आयोजित बैठकीत अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले। सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी शहरातील विकास कामांविषयी विचार विनिमय करण्यासाठी हद्दवाड भाग महाविकास भौतिक समाजसेवी संस्थेच्या वतीने आयोजित महत्त्वाची बैठकीतील शासकीय विश्रामगृहात पार पडली। यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। बैठकीत सोलापूर येथे विमान सेवा सुरू होण्याबाबत चर्चा करण्यात आली। विमान सेवा नसल्याने अनेक उद्योगधंदे सोलापूरात येण्यास टाळाटाळ करीत आहेत। उद्योगधंदे नसल्यामुळे सोलापुरातील युवक नोकरीसाठी स्थलांतर करीत आहेत। तसेच पिण्याच्या पाण्याची आजही सोलापूरकरांना भटकंती करावी लागत आहे। सोलापूरची समांतर जलवाहिनी जलद गतीने पूर्ण होण्याबाबत पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले। शहरात नळाचे मीटर बसवणे व दररोज पाणी पुरवठा होणे याबाबत देखील चर्चा झाली। सोलापुरात आयटी पार्क उभारण्यास वाव असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले। सोलापूर शहर व परिसर धार्मिक पर्यटन स्थळ जाहीर करणे गरजेचे आहे, कारण सोलापुरात सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोट येथे स्वामी समर्थ आणि पंढरपूर येथे विठ्ठल मंदिर आहे। लाखो भाविक जिल्ह्यात दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे सोलापूर व परिसर धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करावे असा सूरही बैठकीत व्यक्त करण्यात आला। सोलापुरातील रस्त्यांचे रुंदीकरण व उड्डाण पूल होण्याबाबत तसेच संपूर्ण शहरासाठी गावाबाहेर पूर्ण रिंग रूट होण्याबाबत पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले। प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर जी के देशमुख यांनी केले चर्चेचे मुद्दे प्रदीप तडकल यांनी मांडले तर अनिल उपरे यांनी आभार मानले। बैठकीस राजेंद्र बगाडे, वीना पवार, संजीव जम्मा, शरण बसप्पा केंगनाळकर, सतीश जगदाने, एन एम साठे, दत्तात्रय शालगार, सुरेंद्र कटकधोण, डॉक्टर राहुल मांजरे, अंजली कुलकर्णी, मोहन कस्तुरे, सिद्धाराम शिंगारे, प्रकाश सालेगाव, सिद्धारूढ निंबाळे, प्रशांत पाटील, अनिल संगमवार, सुरेश भोसले, शिवाजी सोनलकर, रामचंद्र पाटील, विश्वनाथ कापसे, डॉक्टर मल्लिकार्जुन तरणळी आदी मान्यवर उपस्थित होते।